अति भव्य हेलो चेक अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर आणि 14,000 राक्षस जेव्हा श्री रामाला मारायला आले होते त्यावेळेला श्री रामाने असंच अति भव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काळाराम तो माझ्या समोर आज बसलेला आहे प्रत्यक्ष बसलेला आहे आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो ना त्यातला भाग नाही कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली आपल्यालाही आली असेलच काय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल बऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे नक्कीच आहे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली बाबरी काय अशीच पडली पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मगाशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय 70,000 कोटींचा घोटाळा एवढ्या 1,000 कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचार्यांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी पदं देत आहेत आजूबाजूला बसवत आहेत
प्रफुल्ल पटेल बरोबर मी तुमचे फोटो येत आहेत, मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इकबाल मिर्ची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात, त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत. आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले, खोक्यामध्ये बंद झाले. आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय, लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात? तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता जा, कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा, शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा, नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही? पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत, पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. तो कोणतीही अवदास आहे, कोणता धर्म आहे हा, कोणता तुमचा हिंदू धर्म आहे? आणि अशी काय घाई झाली होती? आम्हाला घाई होतीच, पण ही घाई रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला काही घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हा घेतला होता? आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. काश्मीरमधला 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरती अत्याचार होत असताना सुद्धा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळेला शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली, ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व? बरं, संपवत आहे ना, या ना मैदानात आहे, आम्ही मैदानात आहोत, जे काय होईल तो फैसला मला मंजूर आहे. पण हे स्वतः सगळे कडोकट बंदोबस्त राहणार. आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या, हे आमचं संरक्षक कवच आहे. कोणाची माय व्हॅली असेल तर अंगावर येऊन दाखवा. पण स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहायचं, पोलीस निमलष्करी लष्करी पुढे बॉम्ब जॅमर एवढं सगळं करून तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता? अरे माझ्या शेतकऱ्याची सुकलेली छाती हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे, ती भारी पडणार आहे. पण संपूर्ण संरक्षक कवचात राहणार. भारतीय जनता पक्षाकडे मुळामध्ये कार्यकर्तेच नाही जे माझ्याकडे मर्द मला शिवसेना प्रमुखांनी दिले. मी आज सकाळी सुद्धा बोललो, आज पुन्हा सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय, वडिलोपार्जित आहे, मी वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद. आमच्या नेत्यांवरती साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे तुमच्या घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं, धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता भोगतो तुमच्या तांगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा. पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्याने सुद्धा लक्षात ठेवावं. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता, भेकड जनता पार्टी, भेकडांची पार्टी आहे. एकतर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही,
नेता तर कोणी देऊ शकत नाही, भाकड तर आहातच पण भेकड सुद्धा आहात। आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी, हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही। हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि मरे आणि मोर्चे काढले होते हिंदू जन आक्रोश कशाला काढताय? आहोत ना आम्ही कुठे हिंदू संकटामध्ये? आणि तिकडे तुमचे विश्वगुरु बसलेले आहेत ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी, ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी, खुर्ची सोडून द्या आम्ही आहोत। या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार, सहन होत नाही सांगता येत नाही, सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत। आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यात, दर 5-10 दिवसांनी मोदी येत आहेत, कधी काळाराम मंदिरात, कधी सोलापूरमध्ये, कधी इकडे, आता म्हणतात मला वाटतं पोहरा देवीला येणार आहेत। या बघून घ्या, एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या, कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे, बघून घ्या महाराष्ट्र। पण मोदीजी ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता ना, टोकते वादळ आलं होतं, निसर्ग चक्री वादळ आलं होतं, कशाला इकडे माझा ग्रामीण भागातून आलेला शेतकरी आहे तो अवकाळी पाऊस त्याच्यावरती पडला, गारपीट झाली, तेव्हा मोदीजी आले? आता फक्त मतांसाठी येत आहेत, मणिपूरला गेले नाहीत, कारण मणिपूरला फक्त 2 जागा आहेत लोकसभेच्या, बरोबर ना, आणि महाराष्ट्रामध्ये 48। म्हणून मोदी इकडे येत आहेत, म्हणजे निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय, पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे। टोकते वादळ जसं महाराष्ट्रावरती आदळलं, गुजरातवरती सुद्धा आदळलं, पण महाराष्ट्राने मागून सुद्धा पैसे दिले नाहीत, पण पंतप्रधान गुजरातला धावत गेले आणि मागता न मागितले तरी सुद्धा 1000 कोटी गुजरातला देऊन आले, महाराष्ट्राला दिला ठेंगा। काय तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे आहात? म्हणजे देश केले मन की बात आणि गुजरात केले धन की बात, का तुम्ही वेश फिरताय, विष फिरताय? गुजरात आमचा सुद्धा आहे, आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, हिंदू म्हणून राहत आहेत। मी काल तिकडे गेलो, देवळाली बघितली, भगूर बघितलं, नाशिक बघितलं, अनेक आहेत आपल्याकडे, गुजराती आहेत, मुंबईमध्ये आहेत, देशभर पसरलेले आहेत। पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना, ते हिंदूंमध्ये विष कालवतात, ते घातक आहे। अगदी 92-93 साली सुद्धा ज्या मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा जा तिथल्या गुजराती बांधवांना आणि उत्तर भारतीयांना सुद्धा विचारा की तुम्हाला कोणी वाचवलं होतं, शिवसेनेने वाचवलं होतं। आम्ही भेदभाव नव्हता केला की अरे कोण आहेस तू, मराठी आहेस, गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस, नाही केला। कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंब वत्सल आहेच, आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हटलं होतं की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल, पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणं आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत। आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत। आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे। तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करतात मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आहे। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती,
ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटता आहात, महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढायला उभे आहोत. आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोयस, शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. अगदी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात. नौदल दिन होता तो, बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला. एक बडे बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. कोकणवासियांना वाटलं काहीतरी कोकणात येईल, कसलं काय आणि कसलं काय, हे गेले. आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरातमध्ये नेला. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली, नाहीतर आपण जिंकलो असतो. आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होते ना सगळी, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड. आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे, सगळे बॉलिवूडच बॉलिवूड. म्हणजे शंकराचार्य नाही, पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे, हे यांचं थोतान, बॉयकॉट बॉलिवूड. आता ती फिल्मफेअरचा तो सोहळा आहे तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चालले. म्हणजे जिथून जिथून जे काय महसूल मिळण्याची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी ओरबाडून गुजरातमध्ये घेऊन जातात, सगळी घेऊन जातात. कशासाठी तुम्ही हे करताय सगळं? काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला? जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात? आणि मग हे असं बोलल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही आज मला सांगा, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल तुम्ही सांगाल, तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे, जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, इकडे येऊन हिम्मत असेल तर इकडे मध्ये येऊन बोल, मी तुझ्या बरोबर येतो. आणि सांग शिवसेना कोणाची. बंद दाराड तू निर्णय देतोस, ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले, पाहिले की नाही तुम्ही? नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही, शिवसेनेमध्ये अमुकच नाही, एका 2013 साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून. आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही, तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते. पण ही शिवसेनेची घटना आहे, ही सगळी जी बसलेली लोक आहेत, माता भगिनी आणि बांधव, तुमचे आशीर्वाद, ही माझ्या शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही, तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही. बरं, आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर त्यांचं म्हणणं असेल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती? एकनाथ खडसे नाथाभाऊने मला वाटतं नाशिकमध्येच सांगितलेलं आहे. 2014 मे महिन्यापर्यंत आम्ही आ गले लग जा असं होतं. मी तिकडे दिल्लीत गेलो होतो, मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला. मे जूनचा महिना होता, तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती, हिंदुत्व होती, हिंदू होती. मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं, असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत? आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आज सुद्धा ती जी व्यक्ती जिवंत आहे भारतीय जनता पक्षामध्ये, ती एक जबाबदार व्यक्ती आहे. 2014
भारतीय जनता पक्षाने आपल्याशी युती तोडली आणि तुमच्या मेहनतीच्या बळावरती एकट्या शिवसेनेचे युती शिवाय 15 दिवसात 63 आमदार महाराष्ट्राने निवडून दिले आणि ती व्यक्ती जेव्हा आपली युती तुटलेली होती निवडणुका झालेल्या होत्या हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्द सांगितले की उद्धव मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय म्हटलं का तेल नहीं दिल्ली में अब क्या कहूँ मतलब क्यों आए हैं तो कहीं डालो ना आता क्या आलत कशाला मग ने म्हणे दिल्ली मध्ये अशी चर्चा होती कि अब बालासाहेब तो नहीं रहे 2014 साली म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत 2012 साली शिवसेना प्रमुख त्यांना असं वाटतं की आपल्यातून गेले पण आज सुद्धा बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहेत पण 2014 साली दिल्लीत हा विचार चालला होता की अब बालासाहेब तो नहीं रहे ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक हैं उद्धव के साथ जा नहीं सकते अब समय आया है शिवसेना को खत्म करो शिवसेना को खत्म करो अरे इसके आएंगे तो कितने 5 या 10 सीटें आएंगी लेकिन तूने तो कमाल किया तुझे 63 आमदार आले दिल्ली आता तुला घाबरते 2014 साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता म्हणून सकाळी सुद्धा जे म्हटलं ना की राम हे एकवचनी होते सत्यवचनी होते मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्या बरोबर वचन दिलं होतं मला वचन दिलं होतं ते त्यांनी मोडलं नाही पाळलं त्यांनी पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धाने पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते 2.5 वर्ष काय फरक पडला असता जी काय तुम्ही फोडाफोडी केलीत ती फोडाफोडी न करता आज अख्खीच्या अख्खी ही शिवसेनेची खरी ताकद तुमच्या सोबत राहिली असती आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं लागतंय ती येण्याची गरज लागली नसती महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं पण तुम्ही घर फोडता पक्ष फोडता पक्ष पळवता पक्ष चोरता आणि त्याहीपेक्षा घातक 370 कलम काढलं आम्ही कौतुक केलं कलम कागदावरती काढलं अजूनही काश्मीरची परिस्थिती नाही सुधारलेली अजूनही तिकडे मध्ये मध्ये हत्या होतातच आहेत पण तेव्हा मला असं वाटलं होतं की यांचं जे एक घोषवाक्य आहे एक विधान एक निशाण एक प्रधान म्हणजे एक आमचा तिरंगा असेल पण तो तिरंगा नाही आता असं म्हणतं त्या नड्डांच्या माहिती बोलण्याप्रमाणे की एक निशाण म्हणजे फक्त भाजपाचं निशाण एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते विधान आणि एक प्रधान म्हणजे तेच प्रधान बाकी होणार नाही हे चालणार आहे तुम्हाला एक निशाण ते माझ्या भारत मातेचा तिरंगा असेल भाजपचा फडका नसेल आणि एक विधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल भाजपने लिहिलेलं विधान नसेल आणि एक प्रधान तो माझ्या जनतेने निवडून दिलेला असेल तुमचा ईव्हीएम मधनं आलेला प्रधान नसेल ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत ही दिशा देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे मी मोदीजींचा विरोधक नाही मी व्यक्तीचा विरोधक नाही मी आज सुद्धा त्यांना नरेंद्र भाई म्हणतो कारण माझे त्या काळामध्ये संबंध त्यांच्याबरोबर चांगले होतेच हे मी जाहीर सांगतो मला लपवण्याची गरज नाही आणि मला लपवणं माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही परंतु भाजपाची जी नीती चाललेली आहे की तर तुमच्या उपवासाचं कौतुक काय कोणी कोणाचं कौतुक करायचं आणि खरं म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे उपास करा तुमच्या धार्मिकपणाबद्दल मी काही म्हणत नाही पण निदान उपास करण्यापूर्वी माझ्या देशामध्ये एक सुद्धा पोट उपाशी राहिलं नाही पाहिजे राहणार नाही ही काळजी घेणं हे पंतप्रधानांचं काम आहे मग लोक विचारतात मी मध्ये दिल्लीमध्ये गेलो होतो इंडियाच्या बैठकीला
आणि संजय राऊतांनी घरी त्यांच्या एक अनौपचारिक असं पत्रकारांसाठी जेवण ठेवलं होतं आणि सगळे बसले होते, मीडिया हेड होते, काही चॅनलचे हेड होते, काही प्रिंट मीडियाचे होते. आणि एक नेहमीचा प्रश्न की लेकिन विकल्प क्या आहे, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र जमलात पण पर्याय काय आहे. म्हटलं हाच आमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाकडे पर्याय काय, एकच चेहरा आहे आणि त्याच्या जीवावरती आता तुम्ही मत मागू शकत नाही. आता तुम्हाला रामाची मदत लागते मत मागायला. कर्नाटकामध्ये हनुमान बजरंग बली की जय म्हणजे देवांची मदत लागली तुम्हाला मत मागायला. मग मोदीजींनी केलं काय 10 वर्षात? निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे. म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मतं मागणार, तुम्ही हनुमानाच्या नावावरती मतं मागणार आणि मतं मागितल्यानंतर देशाला काय देणार, घंटा? आताही राम भरोसे बस झालं, आता काम भरोसे मत मागा, काम भरोसे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे दुसरा चेहराच नाहीये, पण आमच्या आघाडीमध्ये भरपूर चेहरे आहेत आणि पर्याय 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 कशाला. मग मी पत्रकाराला प्रश्न विचारला तोच तुम्हाला सांगतो. मी त्या पत्रकाराला सांगितलं की तुम्ही माझ्या समोर बसला आहात, तुमच्या समोर टेबल आहे, तसाच तुम्ही विचार करा. तुमच्या समोर टेबल आहे आणि त्या टेबलवरती दोन पेले ठेवलेले आहेत. एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये चाचणी केलेलं विष आहे, विष जे घेतल्याबरोबर प्राण जाईल असं त्याच्यावर लिहिलेलं विष. आणि दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे, पण निवडणूक आहे. एक पेला तुम्हाला प्यायचा आहे, मग विष लिहिलंय तो पेला पिणार की जे माहिती नाही तो पेला पिणार? काय पिणार? दुसऱ्या पिल्यात विष असेल, असेल अमृतही असेल, पाणी असेल, लिंबू पाणी असेल, पण समोर विष दिसतंय. यांचा कारभार 10 वर्षाचा दिसतोय आणि जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याचं सुद्धा यांचं काम तुम्हाला दिसतंय. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढलं असेल, पुन्हा द्या मत त्यांना, वाढलंय दुप्पट. पीक विमा योजना काय लाभ झालाय? महिला इकडे आल्यात, उज्ज्वला योजना मिळाले? तुमच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी मिळाले? तुमच्या गावामध्ये नवीन उद्योग कोणता आलाय? मग कशासाठी मत देणार, कशासाठी मत देणार? आणि म्हणून मला जसं सकाळी मी सुरेश भटांची कविता तुम्हाला सांगितली होती त्या शिबिरात, तशीच नाशिकमध्ये आल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता, त्यातल्या 4 ओळी मी तुम्हाला सांगतोय आणि मग तुम्ही ठरवायचं की काय करणार आता. कारण हे सगळे राक्षस, हे राक्षस आता ह्या सगळ्या त्यांच्या यंत्रणा घेऊन अंगावरती येत आहेत. मग तिकडे महिला बघत नाही, काही नाही. आमच्या किशोरीताई पेंडणेकरवरती समन्स, वरती समन्स वायकरला देत आहे, सूरज चव्हाणला पाठवत आहे, अनिल परब आहे, संजय राऊत आहे. अरे तुम्ही शिवसेना संपवलेत ना, मग कशाला आमच्या मागे लागताय? का अजून तुम्ही माझ्या साध्या शिवसैनिकाच्या आणि नेत्याच्या घरी ईडी आणि सीबीआय पाठवताय? मग आमच्या हातामध्ये ताकद द्या आणि आम्ही सांगू त्या भाजपवाल्याच्या घरामध्ये 10 टाका, बघा किती घबाड मिळते. ते त्या कर्नाटकमध्ये एक जो मंत्री होता त्यांनी सांगितलं, त्याला मध्ये काहीतरी नोटीस आली, त्यांनी सांगितलं मला नोटीस द्याच, मी कर्नाटकच्या भाजपच्या लोकांचा घोटाळा बाहेर काढतो 40,000 कोटींचा, नोटीसच येऊ दे मला. कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाने तिकडे जो काही घोटाळा केलाय कर्नाटकामध्ये, ते सगळे म्हणाले मी पुरावेनिशी काढतो आणि कोणी कोणी कशी संपत्ती गोळा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गप का नाही, तिकडे का थंड बसताय? आम्ही तुमचे सोबती होतो, आम्ही साथी होतो. तुमच्यावरची सगळी संकट ही तेव्हा शिवसेना प्रमुखाने आपल्या अंगावरती घेतली होती, हिंदुत्वावरची सगळी संकट हे आम्ही आमच्या अंगावरती घेतली होती, तरी देखील तुम्ही आम्हाला खतम करायला निघालात. आणि तुमचेच बगल बच्चे जे भ्रष्टाचार करतायत त्यांना काहीच करत नाही तुम्ही, आणि म्हणून तुमची ताकद तुम्हाला कळलेली नाही आहे. तुमची ताकद जे कुसुमाग्रज बोलतात, लढाईच्या अंतिम क्षणी सामान्यच असामान्य होतो, संसाराचा कोश तोडून लढाई जिंकतो, पुन्हा सामान्य होतो आणि आपल्या विजयाची मिरवणूक परस्तपणाने आपल्या घराच्या खिडक्यांतून पाहतो. ही सर्वसामान्य माणसांची ताकद आहे.
क्रांती 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 जी काय असते तो सर्वसामान्य माणूस करतोय. नेत्याला वाटतं की आम्ही क्रांती केली, पण सर्वसामान्य माणसाची मनगट आणि मन जोपर्यंत नेत्याच्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. तुम्हाला क्रांती जे माझे आजोबा सांगायचे की शांती ही मुर्द्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही मर्द आहात का मुर्दे आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल. आपण मुर्दे असू तर काय प्रश्नच नाही, पण जर मर्द असाल तर आज जो माझा महाराष्ट्र हे दिल्लीश्वर जे खतम करतायत. अरे तुम्ही मगाशी मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इंग्रजांची वखार सुरत लुटली आणि मोदी आणि शहा माझा महाराष्ट्र लुटतायत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता जन्म नाही घेतला पण त्यांच्या विचारांनी मर्द जन्माला आलेले आहेत. आणि माझं आज पुन्हा त्यांना आव्हान आहे, तुम्ही तुमचे सगळे घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानामध्ये या. अरे अब की बार 400 पार होणार असेल तर ईव्हीएम बाजूला काढा आणि बॅलेट पेपरवरती या. 400 पार 400 मतं मिळाल्याशिवाय त्याच्या आज तुम्ही आटोपला नाही तर बघा. आणि आज हे संपूर्ण मी बघतोय काल स्वरूप रामाचं काल स्वरूप बघतोय. ते बये दार उघडी माझी बया जगदंबा माझ्यासमोर बसलेली आहे. दार उघडणार आहात की नाही? आणि दार उघडल्यानंतर जर सरकार तुमच्या दारी म्हणून आले तर त्यांना लाथ घालणार आहात की नाही? निश्चय करणार आहात की नाही? मग निश्चय करणार असाल तर मला जरा तुमची मनगट दाखवा किती मजबूत आहेत. या मनगटामध्ये तुमच्या पेटलेल्या मनाच्या मशाली तुम्ही पकडणार आहात की नाही? बस मग जय भवानी जय शिवाजीचा नारा हा महाराष्ट्राच्या कान्या कपाऱ्यांमध्ये असा घुमला पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो.